गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद जय गजानन। समस्त श्रोत्यांना सादर प्रणाम। मी मनीषा ठाकूर देसाई तुम्हा सर्वांचे श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। गेले 4 दिवस आपण या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन श्री गजानन विजय ग्रंथातील अध्यायांवर निरूपणाचा लाभ घेतो। आज आपण 5व्या अध्यायावरील निरूपणाचा लाभ घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याला पुणे येथील सन्माननीय सौ अर्चना संदीप देशपांडे या प्रवचनकार म्हणून लाभले आहे। महाराजांच्या भक्तीचा वारसा त्यांना त्यांच्या माहेरावरूनच मिळाला आहे। त्यांचा अल्पसा परिचय आपण करून घेऊया। पुणे येथे वास्तव्य असलेल्या अर्चनाताईंचा स्वतःचा पर्यटन व्यवसाय आहे। त्यांना माहेरावरूनच गजानन भक्तीचा वारसा लाभला आहे, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये असल्यापासूनच मुखोद्गत पारायणाचा प्रसाद लाभला। 2005 सालापासून श्री गजानन विजय ग्रंथाच्या मुखोद्गत पारायणाची सेवा सुरू आहे आणि आतापर्यंत साधारण 400-450 मुखोद्गत पारायणाची सेवा श्रींच्या चरणी अर्पण झाली आहे आणि यापुढेही ती होत राहिलच। विशेष म्हणजे त्यांचा मुलगा श्लोक यालाही 2 वर्षाचा असल्यापासून श्री गजानन विजय ग्रंथातील पहिला अध्याय मुखोद्गत आहे। त्यांचा वारसा श्री कृपेने या पुढच्या पिढीतही पोचला आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मध्य प्रदेश येथे त्यांच्या नियमित पारायणाची सेवा सुरू असते। अतिशय सुरेख व सर्वांना समजेल अशा शब्दात आपल्याला श्लोकातील मतितार्थ अर्चनातही उलगडून सांगतील। तर ऐकूया आता अध्याय 5वा। धन्यवाद। नमस्कार। जय गजानन। श्री गजानन विजय ग्रंथातील 21 अध्यायांपैकी 5व्या अध्यायाची निरूपण सेवा महाराज आज माझ्याकडून करून घेणार आहेत। या अध्यायामध्ये साधारणपणे आपण 3 प्रसंग पाहणार आहोत। पहिला प्रसंग आहे महाराज पिंपळगावच्या शिवारात शंकराच्या मंदिरात जातात तो। दुसरा प्रसंग आहे बंकटलाल अगरवाल महाराजांना न्यायला येतात तो। आणि तिसऱ्या प्रसंगामध्ये आपण महाराजांचे थोर भक्त श्री भास्कर पाटील यांना भेटणार आहोत। पारायण करताना किंवा ग्रंथ वाचन करताना जे काही थोडंफार समजलं ते सांगण्याचा प्रयत्न करते। चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं आद्यगुरु श्री शंकराचार्यांनी भगवान शंकराचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाप्रमाणे महाराजांचं स्वरूप महाराजांचं दर्शन आपल्याला या पिंपळगावच्या शंकर मंदिरामध्ये हा अध्याय वाचताना घडतं। महाराज स्वयमेव शंकर असा उल्लेख गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला आहे। महाराज शंकराच्या मंदिरात गेलेत असा उल्लेख गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला आहे। दुसऱ्या अध्यायातसुद्धा महाराज गेलेले आहेत शंकराच्या मंदिरामध्ये। त्यानंतर
कृष्णाजी पाटलांच्या मनात महाराज जातात तिथे सुद्धा वर्णन किती छान आलेलं आहे. महाराज म्हणतात हा भोलानाथ कर्पूरगौर, हा नीलकंठ पार्वतीवर, हा राज राजेश्वर आहे अवघ्या देवांचा, तो तुझ्या मळ्यांत्रमला म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला दे सावली करून. तिथेसुद्धा शंकराचं मंदिर होतं, तिथेच महाराज वस्तीला गेलेले आहेत किंवा राहायला गेलेले आहेत. तसं या अध्यायामध्ये सुद्धा महाराज पिंपळगावच्या शंकर मंदिरात जातात, याचं वर्णन कसं केलेलं आहे पहा. या अध्यायाची सुरुवातच दासगुण महाराजांनी कशी केली आहे, तर पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने, ते इथे सुद्धा शंकरापासूनच सुरुवात केलेली आहे. शेगावमध्ये असताना महाराजांचा महिमा फार वाढला होता, महाराजांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती, अनेक भक्त महाराजांच्या दर्शनाला येत असत, पण महाराजांना हे काही आवडत नसे. म्हणून या सगळ्या उपाधी दूर करण्यासाठी, टाळण्यासाठी महाराज इतरत्र फिरत असत. मग महाराज कुठे जात, तर महिना महिना तिकडेच राहावे वाटेल, तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपले येतुलेही. महाराज गेले की महिन्यान महिने कुठेतरी राहत. का तर ह्या सगळ्या उपाधी टाळण्यासाठी, हे त्यांना पटत नसे, आवडत नसे म्हणून. असंच एकदा महाराज पिंपळगावला गेलेले आहेत, त्याचं वर्णन पण छान आलं ग्रंथामध्ये. श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले, तेथे गोष्ट कशी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावच्या शिवारांत होते एक अरण्यात शंकरासे मंदिर, सत्य जुन्या पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी लावून्या पद्मासन. आता इथे एक गोष्ट अशी जाणवते की महाराज त्या सगळ्या उपाधी दूर करण्यासाठी, टाळण्यासाठी पिंपळगावला गेलेत. तिथे जाताना महाराज एकटे गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर कुठलाही भक्तांचा लवाजमा नाही आहे, कोणीही सोबत नाही आहे. बरं, ते जिथे गेले तिथे त्यांना ओळखणारं कोणी नाही आहे, त्यांची ओळख त्यांनी स्वतः लपवलेली आहे. आणि महाराज जंगलात गेलेले आहेत, म्हणजे तिथे ते आजूबाजूला सगळे जंगल आहे. आता इथे त्यांचा मूळ स्वभावाचं दर्शन आपल्याला घडतं. महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे एकांतवास, समाधी अवस्था, ध्यानावस्था, पद्मासन घालून महाराज बसलेले आहेत, आणि शिवाय ते शंकराच्या मंदिरात बसलेले आहेत. आता असा एक प्रश्न मनामध्ये येतो वाचन करत असताना की तिथे नाहीतरी जंगलच होतं, मग महाराज तिथे कुठेही बसू शकले असते, किंवा त्या परिसरामध्ये त्या आजूबाजूला अजून एखादं दुसरं मंदिर असेल. मग समजा तिथे जर अजून एखादं दुसरं मंदिर असेल तर महाराज त्या मंदिरात का बरं नाही गेले. महाराज शंकराच्याच मंदिरात बसलेले आहेत. यामधून त्यांचा मूळ स्वभाव आपल्याला जाणवतो. इथे ते त्यांच्या मूळ रूपात, मूळ स्वरूपात येतात. का तर तो त्यांचा मूळ स्वभाव आहे. ते सगळे जे गुण आहेत, महाराज स्वयंमेव शंकर हा उल्लेख जो आलेला आहे ग्रंथामध्ये, त्याप्रमाणे महाराज शंकराच्याच मंदिरात जाऊन बसलेले आहेत. समाधी अवस्थेत बसलेले आहेत महाराज तिथे. काही गुराखी मंडळी किंवा मुलं जेव्हा तिथे त्या मंदिरामध्ये सहज आलेली होती, तेव्हा तिथे त्यांनी महाराजांना बसलेलं बघितलं. आता त्यांना महाराज कोण आहेत याबद्दल काहीही कल्पना नव्हती, पण त्यांनी महाराजांना तिथे बघितलं. मग त्यांच्यामध्ये काही तर्कवितर्क झालेले आहेत, कोण असावेत, काय असावेत, याबद्दल त्यांनी काही चर्चा केलेली आहे. त्याचं वर्णन गजानन विजय ग्रंथामध्ये आलेलं आहे. पण हे सगळं झाल्यानंतर ते महाराजांची पूजा करायची म्हणतात. त्यांच्या मनामध्ये महाराजांची पूजा करावी हा भाव उत्पन्न होतो. आता हे आपल्या महाराजांचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्या महाराजांची किमया आहे. महाराजांच्या केवळ दर्शन मात्र, म्हणजे केवळ दर्शनाने वृत्तीमध्ये सात्विक बदल घडतात. शुद्ध भावभक्ती जागृत होते, त्याचं हे उदाहरण आहे. वास्तविक पाहता त्या गुराख्यांना महाराज कोण आहेत, संत आहेत, सत्पुरुष आहेत का कोणी सामान्य व्यक्ती आहे याबद्दल काही कल्पना नव्हती. मंदिरात ते बसलेले आहेत, मग सहज ते गेलेले आहेत मंदिरामध्ये, आणि तिथे महाराजांना त्यांनी पाहिले. मग महाराजांना फक्त नमस्कार करून ते तिथून जाऊ शकले असते.
पण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे, ही महाराजांची किमया आहे की ती भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली, महाराजांचं ते रूप पाहून त्यांची पूजा करावी, त्यांचं पूजन करावं हा भाव त्यांच्या मनात उत्पन्न झाला आणि त्यांनी महाराजांची पूजा केली. आता ते पूजेचं वर्णनसुद्धा किती छान केलं आहे दासगुरू महाराजांनी. पोरे गेले ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणले वारे, परमभावे पायांवरी घालिते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर, नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. आता हे जे वर्णन या प्रसंगामध्ये आलेलं आहे, ह्याची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराज म्हणजे हा जो प्रसंग घडला आहे तो हा जंगलामध्ये घडलेला आहे, अरण्यामध्ये घडलेला आहे. तेथे आजूबाजूला पूजा सामग्री, पूजेचं साहित्य काहीही उपलब्ध नाही आहे. पण असं असताना सुद्धा त्यांनी किती मनोभावी पूजा केलेली आहे. त्यांनी पूजा कशी केली आहे तर पाणी आणून महाराजांचे पाय धुतलेले आहेत, वन्य पुष्पे आणून त्यांची माळ तयार केली आहे, हार तयार केला आहे तो महाराजांच्या गळ्यात घातलेला आहे. कोणी कांदा भाकर महाराजांच्या समोर नैवेद्याला ठेवलेली आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते महाराजांच्या समोर बसून भजन करतात. म्हणजे किती शुद्ध भाव त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे हे आपल्याला या प्रसंगातून जाणवतं. आता इथे महाराजांची पूजा वगैरे झाली आहे, त्यानंतर पिंपळगावचे लोक येतात, महाराजांना घेऊन जातात, पालखीतून घेऊन जातात. ते सगळं वर्णन आपण ग्रंथामध्ये या अध्यायामध्ये वाचतो. साधारणपणे 3 दिवस महाराज अशा समाधी अवस्थेमध्ये होते. त्यानंतर महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले, मग ते सगळं वर्णन पुन्हा ग्रंथामध्ये आलेलं आहेच आहे. तर इथे आपला पहिला प्रसंग संपतो आहे. आता इथून पुढे दुसरा प्रसंग आपण पाहणार आहोत. या प्रसंगामध्ये बंकटलाल अगरवाल महाराजांना न्यायला येतात. आता आपण या अध्यायातला दुसरा प्रसंग पाहणार आहोत. खरं तर हा दुसरा प्रसंग नाही आहे, पण आपण ह्याचे 2 ते 3 भाग केलेले आहेत का तर ते आपल्याला व्यवस्थित समजावेत म्हणून. आता या प्रसंगामध्ये महाराजांना शेगाव सोडून साधारणपणे 15 दिवस झालेले आहेत आणि पिंपळगावला महाराज समाधी अवस्थेमध्ये साधारणपणे 3 दिवस असावेत. पिंपळगावच्या लोकांनी महाराजांना पालखीतून नेलेलं आहे वगैरे सगळं वर्णन आपण पहिल्या प्रसंगामध्ये पाहिलं. आता हे पिंपळगावचे लोक बाजारासाठी तेव्हा शेगावला येत आणि शेगावला आल्यानंतर तिथे सहज ते इतर लोकांशी बोलले शेगावच्या की आमच्यासुद्धा गावात कोणीतरी असा एक अवलिया पुरुष आलेला आहे आणि आम्ही त्यांना कुठेही जाऊ देणार नाही, असं ते सहजपणे बोलून गेलेले आहेत. आणि ही गोष्ट सगळीकडे शेगावच्या बाजारात पसरली. कर्णोपकरणी ती बंकटलालांनाही समजली आणि मग त्यांच्या मनामध्ये असं आलं की अरे हे कदाचित आपले महाराज तर नसतील ना, आणि मग त्यांना आणण्यासाठी म्हणून ते पत्नीसहित गाडी घेऊन पिंपळगावला गेलेले आहेत. आता इथे ते पिंपळगावला जेव्हा निघतात महाराजांना आणायला, तेव्हा खरं तर त्यांना काही कल्पना नाही आहे की हे आपलेच महाराज आहेत, म्हणजे गजानन महाराजच आहेत की दुसरं कोणी आहे, पण तरीही ते महाराजच असतील अशा भावनेने तिथे निघालेले आहेत. त्यांच्या मनात असा कुठलाही विचार आलेला नाही आहे. पहा, समजा ते आपले महाराज नसतील तर, आणि जर समजा आपले ते महाराज असतील, आपण त्यांना चला म्हटलं आणि ते येणार नाही असं म्हटले तर, किंवा ते येतच नाही असं म्हटले तर, किंवा आत्ता येत नाही म्हटलं तर, असाही विचार त्यांच्या मनात आलेला दिसत नाही आहे. पण ते जर आपले महाराज असतील आणि आपण त्यांना सलाम म्हटलं तर ते येणारच ही खात्री त्यांना होती. आपण सलाम म्हटले की ते येतीलच हा विश्वास त्यांच्या मनात होता आणि ही त्यांची महाराजांप्रती असणारी श्रद्धा होती. कारण त्या श्रद्धेच्या विश्वासावर ते महाराजांना इथपर्यंत घेऊन येणार होते, म्हणजे शेगावपर्यंत. मग ते पती पत्नी पिंपळगावला येतात, महाराजांना नमस्कार करतात, दर्शन घेतात महाराजांचं, आणि ते काय म्हणतात
महाराजांना भंकटलाल अगरवाल, तर आत्ता येतो म्हणून निघून गेला होता आपण, त्यासं झाले 15 दिन याचा विचार करा हो। गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जने चिंता तुर झाले हो। गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञाने जेठी, माय लेखा होणी तुटी हे काही बरे नसे। कित्येक दाळा आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे। आता इथे बंकटलाल अगरवालांचे काही गुण आपण पाहूयात, जे अध्याय वाचताना मला समजले। ते गजानन महाराजांना किंवा आपल्या महाराजांना पारखण्याची ज्यांची योग्यता आहे होती, ते बंकटलाल अगरवाल हे की महाराजांचे साधे भक्त असणार आहेत का, ज्यांनी महाराजांना पारखलं, ज्यांच्यामुळे महाराज आपल्याला समजले, महाराज आपल्याला कळले, ते बंकटलाल अगरवाल। दुसऱ्या अध्यायामध्ये महाराजांना त्यांना घरी घेऊन यायचं आहे, पण ते कधी घेऊन येत आहेत, तर पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षयती, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सतनी आणावया। जेव्हा वडिलांची परवानगी मिळाली तेव्हा ते महाराजांना घेऊन घरी आलेले आहेत। म्हणजे इथे त्यांचा वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर आपल्याला दिसून येतो। तिसऱ्या अध्यायात पण तसा उल्लेख आहे। आता या अध्यायामध्ये सुद्धा ते महाराजांना न्यायला येतात, तर इथे फक्त तुम्ही माझ्याकडे चला, माझ्या घरी चला असा त्यांचा भाव दिसत नाही। बघा, ते म्हणतात की कित्येक वेळा आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे। म्हणजे त्या शेगावमध्ये तुमचे काही भक्त उपोषित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही चला। म्हणजे इतरांचा विचार करण्याची सुद्धा भावना, तो गुण त्यांचा इथे आपल्याला प्रकर्षाने जाणवतो। आता महाराजांना ते असं सांगतायत। त्यानंतर अजून एक गुण जो मला जाणवला तो मी सांगते की इथे ते महाराजांना प्रेमळ धाक दाखवतात। तो कसा, तर तुम्ही न आल्या शेगावी मी हे तुन त्यागीन वरवी, आमची संघ पुरवावी आळकुणी गुरुवर्या। इथे महाराजांना ते प्रेमाने थोडंसं धाकात असं बोलतायत की तुम्ही जर आला नाहीत तर मी इथून त्यागीन। आणि ते असं म्हटल्याबरोबर महाराज गाडीत बसलेत। आणि इथे असंही जाणवतं की कदाचित महाराजांना सुद्धा तेव्हा शेगावला यायचं होतं आणि ते बंकटलालांचीच वाट पाहत होते। कारण बंकटलाल जेव्हा सलाम म्हणाले तेव्हा महाराजांनी कुठलेही आडेविडे घेतलेले नाही आहेत। आत्ता येतो, नंतर येतो, किंवा आत्ता येत नाही आहे असं काहीही कुठलीही ओवी तिथे आलेली नाही आहे। बंकटलाल सला म्हणता क्षणी महाराज गाडीत बसलेले आहेत आणि ते पिंपळगाव सोडून शेगावला निघालेले आहेत। म्हणजे महाराजसुद्धा बंकटलालांची वाट पाहत असावेत आणि बंकटलाल आले की आपण निघायचो असं त्यांनी मनोमन ठरवलेलं असेल। मग आता हे शेगावला निघतायत, तर वाटेत महाराज त्यांना काय म्हणतायत बंकटलालांना की अरे सावकारा चिरी बरी नाही बरं का, लक्ष्मीची लोकमाता जी महाविष्णूची होय कांता, जिची असे अगाध सत्ता तिला हितवा कोण दिले, तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझं चित्त भाले। आता इथे महाराज बंकटलालांची परीक्षासुद्धा घेतात। ते काय म्हणतात की अरे तू लक्ष्मीला जर कोंडून ठेवलंयस तर तिथे माझ्यासारख्याची काय अवस्था, माझं काय होईल, हा हे पाहूनच माझं चित्त भ्यालं, त्यामुळे आपण घाबरलोय हे जर बंकटलालांना आपण सांगितलं तर त्यांना थोडासा अहंकार होतोय का, त्यांना थोडा गर्व होतोय का, हे महाराज तपासून पाहतात। पण ते महाराजांचे भक्त आहेत, महाराजांना ज्यांनी पारखलं ते भक्त कसे असणार आहेत। तर महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर बंकटलालांना हसू येत आहे आणि ते विनम्रतापूर्वक महाराजांना म्हणतात की महाराज माझ्या कुलपाला ती भ्यालेली नाही किंवा मी तिला कोंडूनही ठेवलेलं नाही, पण तुम्ही येणार आहात, माझ्या घरी येणार आहात याची पूर्वकल्पना तिला आलेली असल्यामुळे तुम्ही येण्यापूर्वीच ती माझ्या घरी येऊन स्थिर झालेली आहे। आणि मग हे उत्तर ऐकल्यानंतर महाराजही खुश होतात। बघा, महाराज त्यानंतर काही पुढे बोलत नाही आहेत का, तर महाराजांना त्यांच्याकडून अपेक्षित असणारं हे उत्तर असावं।
आता यानंतर सुद्धा पुन्हा बंकटलाल अग्रवाल महाराजांना थोडंसं हक्काने आणि प्रेमळ धाकाने समजावत आहेत की तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा, पण तुमचं ते काम ते कार्य झाल्यानंतर पुन्हा तुम्ही शेगावला या. मात्र इतकीच माझी विनंती, शेगावी असं दवी वस्ती, तुम्हाला जिथे जायचं आहे तिकडे तुम्ही जा, पण ते काम झाल्यानंतर मात्र तुम्ही मुक्कामी शेगावीच या, वस्तीला शेगावीच या, असं हक्काने आणि प्रेमळ धाकाने ते महाराजांना समजावत आहेत. मग अशी समजूत घालून ते महाराजांना शेगावला घेऊन येतात. आता आपण पहिल्या प्रसंगामध्ये पाहिलं की त्या पिंपळगावच्या शिवारात महाराज जातात, तिथे त्या गुराख्यांच्या मनामध्ये सद्भक्ती किंवा शुद्ध भाव जागृत झालेले आहेत. महाराजांची कुठलीही ओळख नसताना त्यांच्या मनामध्ये महाराजांची पूजाच करावी हा भाव निर्माण झाला. नुसता नमस्कार करून ते जाऊ शकले असते, पण ते गेले नाही आहेत, महाराजांची पूजा करून ते निघतात. बघा, आपण सहसा कोणाचीही पूजा करत नाही, पण नुसता नमस्कार करतो आणि जातो. पण आपलं जे आराध्य असतं किंवा जिथे श्रद्धा असते तिथेच आपण पूजा करतो. तसा पहिल्या प्रसंगामध्ये आपण ते पाहिलं. इथे दुसऱ्या प्रसंगामध्ये बंकटलाल महाराजांना घेऊन शेगावला आलेले आहेत. आता आपण तिसऱ्या प्रसंगामध्ये महाराजांच्या भास्कर पाटील या थोर भक्तांना भेटणार आहोत या अध्यायातला. या तिसऱ्या प्रसंगामध्ये बारकाईनेचं पाहिलं तर असं दिसतं की एखादा शिष्य, एखादा भक्त, एखादा साधक जेव्हा साधनेमध्ये योग्यतेप्रती चढतो, भक्ती मार्गात योग्यतेप्रती चढतो, तेव्हा स्वतः सद्गुरू त्याच्याकडे येतात आणि शिष्यत्व प्रदान करतात. तसाच काहीसा प्रसंग इथे घडलेला दिसतो आहे. महाराज स्वतः भास्कर पाटलांकडे आलेले आहेत. तर यामध्ये कोरडी विहीर सजल झाली असा हा प्रसंग आहे. ह्याचं वर्णन कसं केलेलं आहे पहा दासगुण महाराजांनी, आता आपण ते पुढे पाहणार आहोत. पंचतत्वातील जलतत्वावर आधारित हा अध्याय असावा असं मला नेहमी वाटतं. ह्या प्रसंगामध्ये सुद्धा वर्णन असं आहे की महाराजांची चालगती वायूची असमान होती, अंजनी त्याने मारुती आला काय वाटे पुन्हा. म्हणजे इथे महाराज पायी गेलेले दिसतात अडगावला भास्कर पाटलांकडे. तर महाराजांची चालगती वायूच्या समान होती हे वर्णन आपण नेहमी ऐकतो. महाराज कसे चालत हे आपल्याला माहिती आहे की महाराजांचं चालणं म्हणजे इतर भक्तांचं पळणं असायचं. या प्रसंगामध्ये महाराज स्वतः चालत तिथे गेलेले आहेत अडगावला, म्हणजे महाराजांनी तो परिसर स्वतः पाहिलेला आहे, त्या प्रसंगाची त्या परिसराची पाहणी केलेली आहे. थोडक्यात आपल्या भाषेत बोलीभाषेत बोलायचं झालं तर महाराजांनी त्या परिसराचा त्या ठिकाणाचा सर्वे केलेला आहे. सर्वे करून काय उपाययोजना करता येईल याचीही पाहणी केलेली आहे आणि म्हणून त्यानंतर विहिरीचा प्रसंग घडवलेला आहे. हा महाराजांचा चमत्कार आहे. आता एक विचार असा मनामध्ये येतो, पहा महाराजांना विहीर सजल करून जो काही महाराजांनी चमत्कार केला तर मग तसं दुसरंही काही करू शकले असते ना महाराज तिथे. नाहीतरी ती कोरडी विहीर होती, पाण्याचं दुर्भिक्षच होतं त्या भागामध्ये. तर मग असं मनात येतं की महाराजांनी जेव्हा भास्कर पाटलांना पाणी मागितलं तेव्हा ते नाकारलेलं होतं भास्कर पाटलांनी, पण मग महाराज स्वतःसाठी पाणी निर्माण करू शकले नसते का. अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्यांच्या घरी तोन तुमची पर्वा करीत असे वैभव निराळे, असं जे वर्णन गजानन विजयमध्ये आलेलं आहे महाराजांच्या संदर्भामध्ये, तर महाराजांनी स्वतःसाठी पाणी का बरं निर्माण नाही केलं. पण महाराजांनी हा अवतार जनकल्याणासाठी घेतलेला आहे, आपल्या सर्वांसाठी घेतलेला आहे. ते पाण्याची निर्मिती ही आपल्या सर्वांसाठी महाराजांनी केलेली आहे म्हणून तो प्रसंग घडला. परत असाही दुसरा विचार मनामध्ये येतो की मग चमत्कारच करायचा होता तर महाराजांनी पाऊस का बरं नाही पडला. पाणी सांडायचं होतं ना, तर मग पावसानेही पाणी येऊ शकलं असतं त्या भागामध्ये. पण मग त्याचं उत्तर असं मिळतं की जर समजा पाऊस पडला असता किंवा महाराजांनी पाऊस पाडला असता तर तेवढ्यापुरते नद्या नाले भरले असते, तेवढ्यापुरतं पाणी तिथे आलं असतं, ते पाणी कायमस्वरूपी टिकलं नसतं.
महाराजांना शाश्वत असं काहीतरी द्यायचं होतं, तात्पुरतं काही द्यायचं नव्हतं. त्यामुळे विहिरीचा प्रसंग घडला आणि ती विहीर सजल झाली आणि भास्कर पाटलांसह आपल्या सर्वांचं कल्याण झालं त्यामधून. इथे अजून एक विचार असा मनामध्ये येतो की महाराजांनी भास्कर पाटलांना पाणी मागितलं आणि समजा भास्कर पाटलाने ते सहज त्यांना दिलं असतं तर काय झालं असतं, पुढचा प्रसंग घडलाच नसता. पण इथे महाराजसुद्धा त्यांची परीक्षा पाहतात. आता त्या पूर्वीचं आपण थोडंसं पाहूयात, भास्कर पाटील आणि महाराजांमध्ये काय संवाद झाला. तर भास्कर बोले त्यावर, तू नंगा धुत दिगंबर, तुला दांड घ्या पाजे ता नीर, पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंग दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शुभती गोष्टी, वाजो समाजितासाठी झटे तसे सह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा करणं आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. आता इथे भास्कर पाटीलसुद्धा महाराजांचे खूप हुशार भक्त आहेत. ते इथे शास्त्राची भाषा करतायत, म्हणजे शास्त्रात काय सांगितलेलं आहे, काय करावं काय करू नये हे ते आपल्याला इथे सांगतात. म्हणजे त्यांनी गावातून जी घागर पाण्याची भरलेली आणलेली होती ती फक्त स्वतःसाठी आहे, इतर कोणालाही त्यातलं पाणी देणार नाही अशी भावना, अशी भूमिका त्यांची नाही. ते पाणी फक्त मीच घेणार, इतर कोणालाही देणार नाही असंही मत त्यांचं नाही आहे. ते पाणी द्यायला तयार आहेत पण ते कुठे, तर ते म्हणतात की दिन दुबळ्यांना द्यावं. इथे महाराजांची शरीरी यष्टी पाहून, त्यांचं दिगंबर रूप पाहून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ते तिकडे जाऊन पाणी पिऊ शकतील, म्हणून महाराजांना त्यांनी पाणी नाकारलं असेल. आणि वास्तविक पाहता महाराज कोण आहेत, ते सत्पुरुष आहेत, अवलिया आहेत की सामान्य माणूस आहे याबद्दल त्यांना कल्पनाच नव्हती. महाराजसुद्धा इथे त्यांची कशी परीक्षा घेतात पहा. महाराज भास्कर पाटलांचं ते बोलणं ऐकल्यानंतर महाराज त्यांना काय म्हणतात की तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नैनी पाहून अस्वस्थ ऐसा बसलो, तरी समाजहितासाठी काय मी केली सांगा गोष्टी, सह्य होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर. इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसता पाऊस पडला असतं तर त्यामध्ये समाजहित झालं नसतं कायमस्वरूपी, पण विहीर सजल झाल्यामुळे तिथल्या परिसरामध्ये, तिथल्या भागामध्ये, तिथल्या लोकांना कायमस्वरूपी ते पाणी मिळालं. आता इथे भास्कर पाटील यांचा उल्लेख महाराज बुद्धिमान असा करतात. मी मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे महाराजांचे सगळे भक्त महाराजांनी त्यांच्यासारखे घडवले, ते त्या योग्यतेचे घडवले यांचा उल्लेखसुद्धा भास्कर महाराज असा होतो. महाराजांसारखे घडले ते, महाराजांनी इतकी कृपा केली त्यांच्यावर की ते महाराजांसारखे झाले. महाराजांनी स्वतः त्यांना समाधी दिलेली आहे, महाराजांनी भास्कर पाटलांचा उद्धार केलेला आहे हे आपण सगळं गजानविजयमध्ये वाचतो. इथे महाराज त्यांचा उल्लेख बुद्धिमान असा करतात, म्हणजे ते किती मोठा बहुमान आहे तो भास्कर पाटलांचा की महाराजांच्या तोंडून त्यांच्याबद्दल बुद्धिमान असा शब्दप्रयोग आलेला आहे. आता इथे हा प्रसंग घडल्यानंतर महाराज ते विहिरीकडे जातात. 12 वर्ष कोरडी असणारी विहीर, 1 तप कोरडी असणारी विहीर, महाराज प्रार्थना करून त्या विहिरीला सजल करतात. हा प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा दासगणू महाराजांना कदाचित असंही सुचवायचं असेल की ही कोरडी विहीर म्हणजे नुसतीच पाण्याने कोरडी विहीर नसून कदाचित आटलेली भक्ती, कमी झालेली भक्ती, कमी झालेली श्रद्धा असंही त्यांना सूचित करायचं असेल. मग जेव्हा महाराजांकरवी तो चमत्कार घडला, विहिरीला पाणी लागलं, तेव्हा भास्कर पाटलांच्या तोंडी काय संवाद आहेत, काय ओवे आहेत की आता मला निशंक भक्तिपंथा चालावेन मी, वृत्तीच्या मैदिनी ठाई फळझाडी ती लावीन पाही, सन्नितीची माझ्याही तुझ्या कृपे करून, सत्कर्मांची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैलवाडे यांचा संबंध आता नको. हे जे वर्णन आहे, आता मला निशंक भक्तिपंथा चालावीन मी, कदाचित हे वर्णन मगाशी म्हटल्याप्रमाणे कोरडी विहीर म्हणजे आटलेली भक्ती, तर हे पाणी लागल्यानंतर मनामध्ये ती भावना, ती श्रद्धा महाराजांनी प्रवाहित केली या पाण्याच्या स्वरूपामध्ये, असा सुद्धा दासगणू महाराजांना या प्रसंगातून सूचित करायचं असेल. या प्रसंगानंतर भास्कर पाटील यांच्यासह
महाराज शेगावला आलेले आहेत। आता इथे पुन्हा मगाचा प्रसंग, बंकटलाल अगरवाल हक्काने हट्टाने थोडंसं प्रेमळ धाकाने महाराजांना म्हणतायत की मात्र इतकीच माझी विनंती शेगावी असं दैव असती, तुम्हाला जिथे जायचं आहे तिकडे जा, जे काही कार्य तुम्हाला करायचं आहे ते करा, पण ते झाल्यानंतर पुन्हा मुक्कामी शेगावी या। तो महाराजांनी त्यांना दिलेला शब्द कसा पाळला पहा। इथे महाराज भास्कर पाटलांना घेऊन पुन्हा शेगावला येतात। 24 मे 1888 नृसिंह जयंतीच्या दिवशी हा विहिरीला पाणी लागल्याचा प्रसंग घडला किंवा हा चमत्कार झाला, आणि त्यानंतर त्या प्रसंगानंतर भास्कर पाटील महाराजांच्या सोबत आले, ते आलेच। महाराजांकडे जे भक्त आले ते महाराजांचे झाले, ते पुन्हा गेले नाहीत। महाराजांनी यांचा किती मोठा बहुमान केलेला आहे, महाराजांनी स्वहस्ते त्यांना समाधी दिली, ही काही सामान्य भक्ताची गोष्ट नाही। हे भास्कर पाटील, बंकटलाल अगरवाल हे काही सामान्य भक्त नव्हते, महाराजांचे उच्च कोटीतले भक्त होते। आपण त्यांचे कितीतरी प्रसंग या ग्रंथामध्ये अध्यायाच्या अनुषंगाने पाहतो आणि आपल्याला अंदाज येतो की भक्ती कशी असावी, किती समर्पण भाव त्यामध्ये असावा। इथे बंकटलाल अगरवालांचा एक मुद्दा मगाशी माझा सांगायचा राहिला की एवढा पैसा अडका असून, सावकारी असून, विनम्रता, संतांप्रती असणारा आदर त्यांच्याकडून दिसून येतो। मागे एकदा आपल्या देशपांडे सरांचं मी जे काही बोलणं ऐकलेलं होतं त्यामध्ये त्यांनी खूप छान प्रसंग बंकटलालांबद्दलचा सांगितला होता की माळणीच्या सदनातून जेव्हा महाराजांनी चून भाकरी आणायला सांगितली तेव्हा त्यांनी इतकं चिंतनातून छान ते वर्णन सांगितलं होतं की प्रतिष्ठेची झूल उतरवणं इतकं सोपं नाही, ते सामान्य भक्त करू शकत नाहीत, ते बंकटलाल अगरवालच करू शकतात। हा भाव किंवा ही श्रद्धा, म्हणजे त्यांचा तो विचार इतका मनाला भावला की त्यामधून बंकटलालांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो की महाराजांचे भक्त कसे होते, कसे असावेत, आणि आपण आपल्यामध्ये ते पाहून काय काय बदल करावा ह्याची आपल्याला कल्पना येते। भास्कर पाटलांच्या बाबतीत तेच आहे, ते महाराजांच्या सदोतीत बरोबर असत, महाराजांकरवी त्यांना समाधी मिळाली, महाराजांकडून त्यांना मोक्ष मिळाला। असे महाराजांचे सर्व भक्त या गजानविजय ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या 3 प्रसंगांमध्ये आपण हा 5वा अध्याय बघितलेला आहे। झालेली निरूपण सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते, झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मजला गुण हीच आहे विनंती। जय गजानन।